नमस्कार, हा शुभंकर तावडे. नमस्कार, ही रिंकू राजगुरू. तर आम्ही मराठी स्टार्सच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून लाईव्ह तुमच्यासमोर आलो आहोत आमच्या फिल्मबद्दल, कागरबद्दल बोलायला. आणि एकंदरीत फिल्म रिलीज झालेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांकडून आम्हाला. तर त्यासाठी, लोकांशीच बोलण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत की कशी वाटली फिल्म, काय वाटली आणि तुला काय, किती लोकांचं काय म्हणणं आलं आहे का? अगदी अगदी अगदी. कागर लोकांनी पाहिला आहे, पाहतं आहे, चार चार वेळा, पाच पाच वेळा. खूप छान रिस्पॉन्स येतो आहे आणि खूप आनंद होतो खरं तर हे ऐकून. एक एनर्जी येते आणि छान वाटतंय की मराठी सिनेमे बघतायत लोक, त्यांना आवडतंय, त्यांच्यापर्यंत काहीतरी पोहोचतंय हां, आणि मजा येते सगळं बघून. बाकी तुझं काय मला तर पहिली खूप, फिल्म? अरे मला पण तर एवढी मजा येते ना, कारण की ही पहिलीच फिल्म आहे माझी आणि त्यानंतर लोकांना कामं पण एवढी आवडते. म्हणजे फक्त माझं काम नाही पण तुझं काम, त्यानंतर विठ्ठल काळेचं, महेश भोसलेचं, शशांक सरांचं, हे म्हणजे लोकांची कामं तर आहेच पण फिल्म म्हणून पण खूप आवडते लोकांना. तर मी आवाहन करेन की ज्यांनी ज्यांनी फिल्म अजून बघितली नाही आहे त्यांनी प्लीज जाऊन बघा, थिएटर्समध्ये जाऊन बघा. आत्ता खूप चांगले शोज आहेत, लागले आहेत, जवळच्या सिनेमागृहात जाऊन बघा. आणि ज्यांनी बघितली आहे मी तर म्हणतो परत जा, एकदा परत एक दोनदा बघायला जा, मित्रांना जाऊ, मित्रांना घेऊन जा, घरच्यांना घेऊन घरच्यांना जा. घेऊन जा, मित्र असतील तर मित्र, मैत्रिणी असतील तर मैत्रिणी, का कोणाला घेऊन जायचं घेऊन जाऊ शकता. तर आम्हाला, आमच्याशी भरपूर लोकं बोलत आहेत, कमेंट्स येत आहेत. तर लक्ष्मण शिंदे, हाय, हॅलो. हॅलो लक्ष्मण दादा, हॅलो विशाल दादा, हॅलो. कागरला जी पसंती मिळतीये लोकांची, ती कशामुळे मिळतीये असं तुम्हाला वाटतंय? कागरला लोकांची पसंती मिळते, मला तर एक वाटतं की ते ग्रामीण भागाचं आहे, रियालिटी दाखवली आहे, लोकांना आपलं असं वाटतंय, विषय खूप छान आहेत, कामं आवडतायत, कॅरेक्टर आपलीशी वाटतायत, गोष्ट आवडते, त्याच्यामुळे कदाचित पसंती मिळत असेल. आता मी सांगण्यापेक्षा ते लोकांनाच आपण विचारलं किंवा त्यांच्याकडूनच जाणून घेतलं तर ते जास्त कळेल. आणि मेनली म्हणजे प्रसिद्धी आणि हे तर, कारण की मला असं वाटतं, कारण की तीन घटक आहेत महत्त्वाचे ह्या फिल्मचे, कागरचे. म्हणजे एक म्हणजे रिंकू राजगुरू स्वतः एक मोठी नॅशनल अवॉर्ड विनिंग आपलं ॲक्टर आहे, प्लस अवॉर्ड विनिंग, नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर मकरंद माने, आणि प्लस वायकॉम 18 स्टुडिओज, असे त्या तीन अशा गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे हे लोकांपर्यंत पोचली ही फिल्म आणि आता तसा तसा प्रतिसाद मिळतो आहे. लेकिन हे बघ एवढे लोक बोलतात आपल्याशी, दोघांचाही अभिनय फार आवडलाय. आवडला. हर्षल पाटील दादा खूप खूप धन्यवाद. हाय हाय लक्ष्मण, हाय संदीप, हाय रोहित रसाळ, आर आर, हाय. मी पण रिंकू राजगुरू, आर आर. गजानन दादा खूप छान, हार्दिक शुभेच्छा, थँक्यू सो मच, खूप खूप वैभव धन्यवाद. गोरे, हाय. नाईस मूवी असं लिहायचं, मूवी लिहायचं होतं. अच्छा, मूवी वैभव गोरे म्हणताय हाय नाईस मूवी, थँक्यू. रुपाली ताई म्हणतायत की दोघांची ॲक्टिंग खूप मस्त, कागर मूवी खूप एन्जॉय केली मी. थँक्यू रुपाली ताई, थँक्यू सो मच, खूप खूप मस्त वाटतं असं आपल्याला डायरेक्ट मिळत आहेत छान प्रतिसाद. तुषार चव्हाण विचारतायत कागरचं मिनिंग काय, सांग. कागरचं मिनिंग म्हणजे फुटवा, नवाळी, कोंब, जे नव्याने फुटतं त्याला कागर म्हणतात. हा 200 वर्षांपूर्वी वापरला जायचा खूप जुना शब्द आहे. हां, ओंकार पाटील माझं नाव घ्या की, हो ओंकार पाटील. तुम्हाला नाम क्या है ओंकार? अकलूजला जातेस का रिंकू? तुषार चव्हाण दादा विचारत आहेत. अगदी तुषार चव्हाण दादा, अकलूजला जाते, लोकांना भेटते, पुन्हा माघारी येते. शिवम दादा म्हणतात हाय बोथ ऑफ यू, लव्ह युअर वर्क, थँक्यू. थँक्यू सो मच. नितीन आरसे तो खूप सुंदर दिसते ग, थँक्यू नितीन दादा. गजानन म्हणतात चित्रपट आपल्याभोवती फिरत असल्याचा भास होतो, सिनेमा बघून आलेले आहेत हे, अरे प्रतिक्रिया दिली. थँक्यू थँक्यू. आमचा पण म्हणजे उद्देश तोच होता की लोकांना वाटावं आपलंसं वाटावं, आपलंसं वाटावं, आपले कुठली तरी कथा अशी वाटावी. सागर तारखे कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू, ॲक्टिंग खूप आवडली, थँक्यू सो मच. संकेत म्हणतोय की कागर फॅन्टॅस्टिक, 4 स्टार, अरे थँक्यू सो मच संकेत, सुंदर आहे भाऊ. मधुकर दादा बोलतात थँक्यू थँक्यू. बालाजी छान चित्रपट, विजय छान, ताई ताई थँक्यू, ताई म्हणले आणि ताई.
प्रशांत ठोके म्हणतात की मस्त मूवी आहे, आय लाईक इट, थँक यू सो मच. थँक्यू सर. नागपूरला केव्हा याल तुम्ही दोघे पण? नितीन काय विचारत आहेत, आम्हाला जसं जमेल आम्ही तसं जातोच आहे, तर लोकांना भेटायला आम्ही येऊच नक्की. ज्ञानेश्वर दादा म्हणतात मी नांदेडला आवर्जून प्रमोशन करणार, थँक्यू सो मच. प्लीज आपणच आपली फिल्म पुढे नेली, मराठी सिनेमा पुढे नेला तरच लोक बघतील, तुम्ही करा. गोपी हंडल म्हणतात खूप छान सिनेमा आहे. थँक्यू गोपी दादा. राहुल गायकवाड खूप खूप मस्त. सागर डाकरे म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू, थँक्यू. ऍक्टिंग खूप आवडली. सगळ्यांना सिनेमा आवडतोय, लोकांची ऍक्टिंग आवडतीये, सगळ्यांना खूप 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 सारा थँक्यू. प्रशांत भिले विचारत आहे सैराटसारखं यश येईल असं वाटतंय का, पण खूप छान सिनेमा. माहिती नाही सैराटसारखं यश येईल का नाही, पण लोकांना आवडतं हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, आणि त्यांना आपलंसं वाटतं. आणि ते तुमच्याच हातात आहे, तुम्हीच जर जाऊन मोठ्या संख्येने जर हजर सिनेमा बघितला तर नक्कीच का नाही येणार यश. हर्षल पाटील म्हणतात शुभंकर दादा सिरियल असो की नाटक किंवा मूवी तू फार छान अभिनय करतोस, कागर सुपर डुपर हिट लाईक युअर नाटक. अरे हर्षल दादा थँक्यू सो मच, आणि मला आवडते की याने तिन्ही कामं बघितली आहेत, वा चांगले. युवराज राव तुमचे काम एकदम खूप छान. रोहित म्हणताय छान चित्रपट, सुंदर अभिनय, छान ट्युनिंग दोघांची. थँक्यू 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 सो मच गजानन. बरेच दिवस आणि इतका छान चित्रपट पाहायला मिळाला, खूप मस्त सहपरिवार बघण्यासारखा. एखादा मजेशीर आठवण. तुषार चव्हाण सेट वरती तर खूप मजेशीर किस्से व्हायचे, खूप मजा, धमाल, सतत कॉमेडी, हसणं. आमच्या वॅनिटी लागलेला असायचा एक, आणि प्रत्येकाचं एक वॅनिटीचं दार असायचं, पण आतमध्ये सगळ्यांचं एक असायचं. आमच्या डिरेक्टरांना असं वाटायचं की आता शुभंकरचा सीन आहे त्याला बोलायला जावं, ते तिथून आत गेले शुभंकर तिथे नसायचं, तर शेजारच्या आणि इकडच्या आणि असे आम्ही सगळे एकत्र बसायचो, खूप मजा आली. खूप खूप कागर नाईस मूवी, फुल एन्जॉयमेंट, वा वा छान छान. कैलास म्हणतायत की सुनील सरांचा वारसा सुंदर काम. अरे मला तर अभिमान आहे, मला खूप बरं वाटतंय की मी त्यांचा वारसा झालो तो, वा वा. स्वप्नील पोयरेकर म्हणतायत की छान चित्रपट आरची, खूप छान दिसतेस. थँक्यू. शोभना क्षीरसागर म्हणतात शुभंकर तुम्ही लय भारी, तुम्ही लय भारी. अच्छा तुम्ही लय भारी, अर विषय का. डॉक्टर योगेश हा रिंकू, हॅलो संजय, वावा खूप छान दोघेही. थँक्यू 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 संजय दादा. युवराज भाऊ एकदम कडक. विजय पाटील कडक. विशाल म्हणतात आय लाईक इट. धीरज मस्त ना, 5 स्टार दिले त्यांनी, 5 म्हणून जास्त दिले का भावा? नाही 5 स्टार, आय लाईक यू, कमान कमान. आकाश कामे म्हणतात कोल्हापूरला यार आलतो आम्ही, येऊन गेलो. आरचे माझी गर्लफ्रेंड पण तुझ्यासारखी दिसते म्हणून तिला सगळे आरचे म्हणतात, आणि मला परशा. नितीन तू परशा आहेस, वा वा छान. तुषार चव्हाण सेटवरची एखादी मजेशीर आठवण सांगितली की आमची लई आठवण येत. ओंकार पाटील रिंकू तू पण नाव घे, माझा खूप मोठा फॅन आहे तुझा ओंकार पाटील. थँक्यू. खूप खूप संग्राम म्हणतोय झकास वर का, मला आहे की नाही संग्राम दादा झकास. हा पाटलांचा सौरभ असं म्हणतोय रिंकू मॅम. सैराट नंतर एवढा वेळ का लागला तुम्हाला फिल्म करायला, कारण माझ्याकडे इतक्या वेळात कागर आलीच नव्हती म्हणून मला खूप वेळ लागला. म्हणजे विचार करा की कागर मध्ये काय खास असेल, नक्की जाऊन बघा फिल्म, खूप छान सिनेमा, पण गाणी खूप आहेत. नक्की तेथी गरज होती यतीन दादा की गाणी खूप असण्याची तिथे गरज आहे, आणि प्रत्येक गाणं वेगळ्या धाटणीचं आहे, रोमॅन्टिकच किंवा असंच नाही आहे. संतोष दादा म्हणतायत की मी अजून पाहिलेला नाही पण नक्की पाहणार. थँक्यू संतोष पाटील, नक्की नक्की जाऊन बघा आणि सांगा नंतर की कसा वाटला. प्रवीण माने खूप छान सिनेमा आहे. थँक्यू. पृथ्वीराज कदम कागरचा नेमका अर्थ काय, फुटवा कोम. अंकुश गायगोले म्हणतात रिंकू तुझी डायलॉग डिलिव्हरी खूप छान आहे. थँक्यू अंकुश सर, ते एवढे सहज काम करते ना, खूपच आवडतं. हे बघ नितीन काळे दादा म्हणतात डायलॉग कोणताही कोणतेही असो, तू म्हटले की मनाला भिडते अरे तू खूप मस्त आहे.
नितीन दादा. सुरेश आखाडे म्हणतात की दोन तिकीटं पाठवा पुण्यातील, मी दोन पाठवतो, तुम्ही पुढची 10 काढा आणि नक्की जाऊन बघा, 12 लोकांना जाऊन बघा. काय असून भरपूर येत आहेत कमेंट्स. कागरच्या यशासाठी आदर्श टीम कडून शुभेच्छा. नमू की राहुल अशी एक कमेंट आलेली. नमू की राहुल म्हणजे, नमू की राहुल म्हणजे मोदी की राहुल गांधी. अरे अब की बार कागर सरकार. तुम्हा दोघांचं भविष्यकाळ उत्तम दिसत आहे, पण चांगले दिवस आले तरी जमीन सोडू नका, गर्व होऊ देऊ नका. जमीन सोडलीच नाही आम्ही अशोक दादा, अगदी नाही, पकडून ठेवा तुम्ही सगळे असेच प्रेमाने. तुषार दादा गेले. जळगावला या तुम्ही, खूप छान चित्रपट आहे सर तुमचा. योगेश थँक्यू थँक्यू थँक्यू. दोघे पण तुळजापूरला कधी येणार दर्शन घ्यायला? छान प्रेम करता हेच खूप आहे. हे बघ अजय दादा म्हणतात एकदम झकास, तुम्ही पुन्हा सोबत एक मूवी करावा. नक्कीच तुम्हीच घ्या ना, तुम्हीच लिहा, तुम्हीच डिरेक्ट करा. आजकाल सगळ्यांना डिरेक्टर ऍक्टर व्हायचं आहे, त्यांना करू देत त्यांचे छान छान काम. नक्कीच नक्कीच आम्हाला करायला आवडेल. मी पाहिला नाही पण खूप छान असेल आहे, त्यामुळे खूप छान. अच्छा अर्ची खूप चांगलं आहे म्हणून. युवराज दादा तुमचं काम सुपर हिट. संजय हिंगोली येथे कधी येणार? लवकरच. नितीन तुम्हाला भेटू शकणार का मी? कधी प्लीज सांगा. भेटू योगायोगाने. एकदम छान मूवी आहे. सैराट नंतर हा सेकंड मराठी मूवी असेल जो सगळ्यांना आवडेल असं वाटला. वा 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 वा. थँक्यू थँक्यू सो मच. रुपेश वाघमोडे अर्ची मला तुम्ही भेटायचं आहे, प्लीज भेट ना, आम्ही पण अकलूजलाच राहतो. रुपेश वाघमोडे. हॅलो रुपेश दादा. खूप छान होता सिनेमा दीपाली ताई, थँक्यू सो मच. ताई तुमचा बघितला, खूप आवडला. अभय सिंह भोसले मस्त मूवी. थँक्यू ताई तुमचा सैराट चित्रपट बघितला, खूप आवडला. सर्वात जास्त मराठी चित्रपट बघतो मी आणि मला आवडता त्यापैकी कागर चित्रपट पण खूप छान होता आणि प्रतिसाद पण खूप चांगला मिळाला. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप पटपट वाचायचा प्रयत्न करतोय मी अगदी. आणखी एक प्रश्न आहे महत्त्वाचा. सैराट आणि कागर दोन्ही सिनेमा ग्रामीण पार्श्वभूमी होती, तुम्हाला पुढचे सिनेमे शहरी पार्श्वभूमी असलेले करायला आवडतील का? नक्की आवडतील आणि येतील आहे माझ्या आता नवीन नवीन सिनेमा. या बात आहे का कुठला नवीन सिनेमा? अगदी आहे अगदी आहे, सांगणार नाही मी. रे तू फुल शहरी वेरी बोलणार. या बात म्हणजे आता मर्सिडीज चालवणार तू. चला हेलिकॉप्टर दे ना माझं घेऊन जा. शुभंकरचा हेलिकॉप्टरचा मी किस्सा सांगते. शुभंकरचं हेलिकॉप्टर उडणारं नसतं, ते लहान मुलं घेतात ना 2 रुपयाला खेळतात, ते असं सोडतात, ते वाले त्याचं हेलिकॉप्टर. मी नक्की कागर बघणार बरं का राजू पाटील, नक्कीच बघा. सोहम रावल म्हणतात लव यू बोथ ऑफ यू. थँक्यू सोहम दादा. सोहम दादा लव यू टू, लव यू थ्री. आपल्याला नक्की मिस करत. रुपेश औरंगाबादकर आपणाला नक्की मिस करतायत, पण फिल्म बघतात, आम्ही तुम्हाला भेटू. शोएब शेख म्हणतायत की फॅमिली सोबत पाहू शकतो का मूवी? अगदी नक्कीच अगदी. रिंकूचं मी तुझा खूप छान काम म्हणजे तुझं खूप छान काम आहे असं म्हणणं आहे त्यांचं. अर्जे तू म्हणजे माझी प्रिय. रिसे लग्नाला येशील का माझ्या? कारण माझ्या अर्शीला भेटायचं आहे ग, कारण आमची लव्ह स्टोरी सेम. सैराट जा ग, जा लग्नाला जा, नक्की पत्रिका पाठवा. करा छान रहा. मी येईन मी येईन. रिंकूजी कागर खूप छान आहे, सुपरहिट फिल्म. तुषार तुषार थँक्यू. सैराट टू कधी येणार? संजय माणगे विचारतायत. ॲज अ डिरेक्टर मकरंद माने सरांचा किस्सा. तुषार चव्हाण विचारतायत ॲज अ डिरेक्टर मकरंद माने सरांचा किस्सा. ॲज अ डिरेक्टर मी तुम्हाला सांगतो, एकदा ना माझा काहीतरी इश्यू झालेला, काहीतरी पर्सनल इश्यू झालेला, तर ना म्हणून मी सीनमध्ये बरोबर परफॉर्म करू शकत नव्हतो, पण त्यांनी अजिबात न ओरडता किंवा काय नाही मला छान बाजूला घेतलं, माझ्याशी बोलले आणि आमचं छान गप्पा गोष्टी झाल्या. आणि येताना शुभंकर वेगळाच होता. हो तर एक वेगळंच एक मैत्रीचं नातं होतं, तर ते तसे आहेत मकरंद सर आणि तशा प्रकारे काम करतात ते. सैराट मधली आर्ची आधी कृती करायची मग विचार करायची, कागर मधली राणी कुठली कृती करण्याआधी विचार करते. तू दोघी सारखी पण आहे, काही गोष्टी करायच्या असतील तर आधी विचार करते नंतर कृती करते.
आणि कधी कधी पटकन काहीतरी कृती करून जाते आणि नंतर त्याच्यावर विचार करत बसते, अच्छा मी असं केलं का, असं करायला पाहिजे होतं, माझ्याकडून हे खूप चुका होतात. रामचंद्र दादा म्हणतायत की खरं सांगू का तर तो हॉस्पिटलमध्ये हातात हात घेतलेला जो सीन आहे ना त्यात मी चादर ठेवत होतो, त्यांना खूप आवडला. थँक्यू, थँक्यू सो मच. असं वाटतं तुम्ही पण केलं आहे हे. मला तेच वाटतं. आज महाराष्ट्राचा माणूस पहिल्यासारखाच मराठी चित्रपटाकडे वळला आहे आणि त्याबरोबर पारिभाषिक देखील मराठी चित्रपट बघितला जात आहे. कागरमध्ये काहीतरी नवीन बघायला आहे. निनाद, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. उज्जैन MP मध्ये उज्जैन ही नक्कीच नक्कीच येऊ. प्रवीण दादा, रिंकू सो क्यूट असं रणजित दादा म्हणताय. थँक्यू रणजित दादा. कागर एक नंबर असं भरपूर लोक म्हणतायत. अगदी फिल्म मध्ये हिरोज रुपेश आरची, तुम्ही माझ्या कमेंट्सला रिप्लाय दिला नाही. सगळ्या कमेंट्स नाहीत वाचतायत, खूप भराभर जात आहेत, तरी जितक्या वाचता येत आहेत तितक्या वाचतोय आम्ही. रिंकू मी तुझा खूप मोठा फॅन आहे. थँक्यू विष्णू आवाड. अभय आवडला तुमचा कागर, आपला कागर आहे. तुमच्यावर असंच प्रेम राहू दे, सगळ्यांचं देव तुम्हाला खूप मोठं करो. अमित दादा धन्यवाद. अमित निकम थँक्यू. खूप जणांना आणखीन काही प्रश्न आहेत. शुभंकर तुझ्यासाठी आहे. तुमचे वडील सुनील तावडे उत्तम विनोदी नट म्हणून लोकांना परिचित आहेत, त्यांच्या कडून तुम्ही अभिनयात काय शिकला? अभिनयात तर मी भरपूर, ॲक्च्युली ते फक्त विनोदी कलाकार असे नाही आहेत, मी त्यांची आधी भरपूर नाटक वगैरे बघितलेले आहे, ज्या आता अजून त्यांचे त्यांचे रोल्स येत आहेत असे, तर ते खूप कमालीचे ॲक्टर आहेत आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं तर भरपूर काय आहेत. एकंदरीत कसा अभिनय करावा, कसं लोकांसमोर वागावं किंवा एकंदरीत कसं राहावं, कसं माणूस म्हणून जगावं ना, हे त्यांच्याकडून मी खूप शिकलो आहे. सो लव यू पप्पा. राजेश म्हणतोय खूप छान फिल्म आहे आणि मी 2 वेळा पाहिली. वा वा, थँक्यू, थँक्यू सो मच. रिंकू भारी दिसतेस तू आज, पवन म्हणतोय. थँक्यू. विदाउट मेकअप छान दिसतो माणूस. आर्ची सचिन सचिन आरेकर म्हणतात शुभंकर व्हॉट्सअप आहे का? हो आहे. त्याचं नाव चाटी आहे आणि त्याच्याकडे व्हॉट्सअप नसणार आहे कसं शक्य? तुमच्यामुळे मराठी सिनेमा आज अख्खा देश बघतो आणि त्यात अकलूज नाव मोठं केलं. ऋषिकेश थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. तुमच्या पुढच्या लाईफ साठी बेस्ट ऑफ लक. अमित निकम म्हणताय थँक्यू, एकदम मस्त आहे. बिरज प्रश्न, सतत लोक तुम्हाला ओळखतात, ऑटोग्राफ सेल्फी मागतात, त्याची गंमत वाटते का कंटाळा येतो कधी कधी? गंमत पण वाटते का तर नवीन नवीन वेगवेगळे फॅन्स भेटत असतात. कंटाळा कधीच नाही वाटत कारण ते इतके प्रेमाने येतात, प्रेमापोटी येतात, नव्याने भेटायला येतात, तर मला खूप आनंद होतो त्यांना भेटून. आज तर मला एका जागी डिस्काउंट मिळालं टिंकू, त्यांनी मला ओळखलं आणि मला डिस्काउंट दिलं त्यांनी, असाही फायदा होतो. रिंकू सैराटमध्ये आणि इथे अभिनय करताना काय वाटलं? कृष्णदादा विचारते. कृष्णवाडकर काय नाही, मजा आली. तिथेही मला वेगळी भूमिका एक पडद्यासमोर उभी करायला मिळाली आणि इथेही मला काहीतरी तिच्यापेक्षा आणखी वेगळी भूमिका पडद्यासमोर उभा करायला, पडद्यावरती मांडायला मिळाली आणि मजा येते. शिवभक्त संभा पाटील म्हणतात तुमचा ब्रिजवरचा सीन खूप छान आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. रिंकू तुझा तुझा मामा गणेश आम्ही दोघे एकत्रच असतो रोज, बाकी वर जिनियस नाव नाही वाचलं मी. असो ओके. खरं सांगू का रिंकूचा अभिनय म्हणत फर्स्ट टाइम फर्स्ट शो बघितला कारण शुभंकर जास्त भारी वाटतं. खरं सांगू का रिंकूचा अभिनय मुळातच जबरदस्त आहे, परंतु फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला कागरमध्ये शुभंकर जास्त भारी वाटतात. जबरदस्त अभिनय केला राव. अरे धन्यवाद. आता तुम्हाला काय सांगू, मी तिचा फॅन आहे, तिचं मला जास्त काम आवडतं. आता तुम्हाला खरं सांगायचं गेलं मी पण खूप मोठा फॅन आहे ज्ञानेश्वर. पण काही म्हणा, मला तुमचं तर काम खूपच आवडतं, परंतु गुरुजी एकदम झक्कास, गुरुजींना मिस करतोय. शशांक शेंडे सर आहेत ते. शशांक सरांबरोबर आमच्या सेटवरचं सगळ्यात लहान बाळ म्हणजे शशांक शेंडे सर. पण जेव्हा ते काम करतात ना, शपथ आपण असं बघत थांबतो, ते नाही सांगू शकत शब्दात, मी नाही सांगू शकत. तुझा
काय शशांक दादांबरोबर काम करायचं. माझं तर त्याच्या अगोदर आम्हाला प्रोसेसच्या वेळी आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलेलो ना तर तेव्हा आम्हाला खूप मस्त वाटलेलं, कारण की ना मला खूप आधी वाटलेलं की अरे जरा सिरियस वाटतंय आणखी असे वाट, पण अजिबात नाही, आम्ही एवढी मजा केली ना त्यानंतर. तर मग फिल्मच्या शूटिंगच्या वेळी पण आम्ही खूप नंतर मजा केली. आरशी तू सगळे रेकॉर्ड मोडणार बघ, आता मराठी मूवी चालणार, आता कसं वाटतंय गार 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 वाटतंय, आता कसं वाटतंय गार 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 वाटतंय असं म्हणणे. रिंकू हाय यू आर सो स्वीट. मी कालच मूवी पाहिला, कागर मी कालच मूवी पाहिला, सैराट मूवीची स्टोरी छान होती त्याहून कागर मूवी मला जास्त आवडला. थँक्यू. वाय 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 मी खूप पटापट जात आहेत खरं कमेंट. पॉप सॅम म्हणतोय की मी सौदी अरेबियाला राहतो, बेस्ट लक फॉर युअर मूवी. थँक्यू थँक्यू वल्लाही हबीबी. त्याला कळलं नाद खुळा मूवी, दादासाहेब शिंदे म्हणतायत. थँक्यू धन्यवाद. औरंगाबाद कन्नडला परत येणार का आरची उर्फ रिंकू? माहिती नाही, चांगली फिल्म असेल तर येणार. शुभंकरसाठी एक आहे प्रश्न, डबल सीट सिनेमा असो फ्रेशर्स मालिका असो तुम्हाला प्रेक्षकांच्या पसंतीची सोड काय कागर नंतर तुम्ही स्पॉटलाइट मध्ये आला आहात असं वाटतंय का, आणि तुम्हाला त्या लोकांच्या काय प्रतिक्रिया मिळाल्या? मला तर प्रतिक्रिया तेव्हा पण मिळालेल्या, आत्ताही मिळते. दोन्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, वेगवेगळं काम आहेत, वेगवेगळी माध्यम आहेत, तर तशा तशा लोक तशी आता सिनेमामुळे जास्त लोक बघतायत, तर आणि कामाचंही खूप कौतुक होतंय सगळ्यांच्या. तू मस्त वाटतंय, खूप चांगलं वाटतं. नाटक करतोस का शुभंकरला? शुभंकर रिंकू सैराटमधून फार सक्सेस मिळाली रे तिच्या, गेलं. आय डोंट बिलीव मराठी मूवी अशी असू शकते, एक नंबर मूवी. राजे अनिरुद्ध म्हणतायत की मराठी मूवी अशी असू शकते, एक नंबर मूवी. थँक्यू सो मच. युवराज दादा तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या ना प्लीज. नाही. हां शुभंकर दादा, रिंकूला सैराटमधून फार सक्सेस मिळालं, तिच्यासोबत काम करताना त्याचं बर्डन होतं का? मला म्हणतात रिंकू लग्न कर नाही तर प्रेमात पडशील. त्यांच्या तर हिच्यावर काम करताना धडपड नाही, मला खूप मजा आली, मला खूप शिकायला मिळालं हिच्यावर काम करताना, आणि खूप भारी ऍक्ट्रेस आहे ही. रिएक्टिंग कधीही विसरू शकत नाही. ऍक्ट्रेस चांगली आहे का व्यक्ती म्हणून चांगली आहे, काय जास्त अप्रिशिएट करशील? मी तर आदितीला व्यक्ती म्हणून जास्त जवळून ओळखू लागलो, तर मला असं वाटतं व्यक्ती म्हणून तू खूप ती खूप चांगली आहे, आणि ऍक्ट्रेस म्हणूनही तेवढीच चांगली आहे. हाय शुभंकर, हाय अर्ची, तुझ्या पुढच्या शिक्षणाचं काय काय तुझ्या पुढच्या शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि मी करतेच आहे. शिक्षणासोबत फिल्म पण करते, फिल्म सोबत शिक्षणही करते, दोन्ही गोष्टी चालू आहेत. तुम्हीही करा, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आमचा चला माझा 30 तारखेला रिझल्ट आहेत 12वीचा. मी एवढ्या ऍक्ट्रेस पाहिलं, बट युअर ब्रॉन अँड बॉटम ऍक्ट्रेस असं वाटलं सैराट पण मी खूप पटापट पटापट. सॉरी, तुम्ही दोघेही भारी आहात, तुम्ही व्हेरी नाईस मूवी काढला आहे, तुम्ही बार्शीला या आर्ची आणि शुभम नक्कीच येऊ. आणि शुभंकर नाव आहे त्याच्यामुळे खूप जणांना असा गैरसमज झाला की शुभम शुभम. माझं पूर्ण नाव शुभंकर तावडे. आपण त्याचा पुन्हा फारसा करून शुभम तावडे असं पण करू. नको नको मग काय अर्चे, माझी अर्ची तुझ्यापेक्षा एकदम भारी दिसते ग, पण तिचं बाबा लग्न नाही होऊ देणार, पळून जाऊन सैराट करायचा विचार आहे, आमच्या समोर पळायला मदत करशील प्लीज, पळून जाऊन लग्न काही करू नका. फिल्म फिल्म असते, खरं आयुष्य असतं, प्लीज असं काही करू नका तुम्ही. शुभंकर आणि आकाश मधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट काही नाही, दोघंही खूप छान आहेत, खूप छान काम करतात, पुढच्याला खूप सांभाळून घेऊन काम करतात. आणि दोघांमध्ये निगेटिव्ह काहीच नाहीये खरं तर, एवढंच की आकाश खूप शांत आहे आणि शुभंकर अजिबात शांत नाही. अर्चना ताई म्हण त्रास नाही दिला त्याने, कुणालाच नाही दिला कधी सेटवरती. अर्चना ताईने माझी फ्रेशर जी मालिका बघितलेली, काम आवडलंय, आत्ताचंही काम आवडलंय. थँक्यू सो मच अर्चना ताई. लोकांचे तुम्हाला काय वाटते? मला ना काही कळत नाही काय लिहिलंय. असो संजय म्हणतात कागर फिल्म मोठी आहे, छान आहे. थँक्यू. असंच कडक फिल्म आहे राव. थँक्यू.
शुभंकर दादा रिंकुला सैराट ते आधी पण त्यांनी अच्छा तिथं माझं नाव घेता शेवटचं विचारतो आर्ची आई गो काय ज्ञानेश्वर सारी कमेंट ज्ञानेश्वर डी दहिवल ज्ञानेश्वर डी दहिवल मी तुमचं नाव घेतलंय असं नका करू प्लीज खूप फास्ट कमेंट्स जात आहेत त्याच्यामध्ये राहुल काही नाहीत वाचतायत राहुल दादा म्हणतायत की सुंदर व उत्कृष्ट भूमिका आहेत खरे तर कधी प्रभावी कार्य कराल व सामाजिक कार्यात पण आपण उतराल हीच अपेक्षा हा थँक्यू संतोष म्हणतायत नाईस रिंकूला नाटक करायला आवडेल का आवडेल पण खरं तर मी अजून नाटक स्वतः पाहिलेलंच नाही मला नाटक पाहायला खूप आवडेल पहिल्यांदा रुपेशने नको जबरदस्त फिल्म कागर थँक्यू दत्ता म्हणताय खूप छान थँक्यू भंडारदरा बघायला आणि शूटिंग साठी कधी येणार काय काय भंडारदरा बघायला आणि शूटिंग साठी कधी येणार का माहिती नाही योगायोग फिल्मची गरज असेल तर नक्की येऊ बघायला आता वेळ मिळाला तर नक्की येईल अभय पाटील म्हणतात मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल अभय पाटील थँक्यू सूर्यकांत पवार म्हणतात राडा राडा नुसता राडा एक सामाजिक चित्रपट झाला पाहिजे नारायण दादा म्हणतात नक्कीच झाला पाहिजे नक्कीच नाईस मूवी सर ऑल द बेस्ट योगेश राऊत खूप छान मूवी केमिस्ट्री थँक्यू भाऊ मला तुझी फ्रेशर्स ही मालिका एकदम भारी थँक्यू थँक्यू श्रीनिवास दादा रिंकू यू आर ऑलवेज गुड ॲक्ट्रेस आय लाईक युअर ॲक्टिंग इन डिफरंट कॅरेक्टर्स थँक्यू समीर दादा रिंकू तुझा डायलॉग खूप भारी तुझी जागा दुसरं कोणी असता तर चपलीनं मार खाल्ला असता रिंकू ॲक्टिंगमध्ये तू कायम असंच पुढे जाणार याची मला खात्री आहे स्वातीताई म्हणते थँक्यू अप्रतिम सिनेमा दत्ता काटे म्हणत आहे थँक्यू सो मच दत्ता काटे रिंकू कोणाबरोबर काम करायची इच्छा आहे तुला सगळ्यांबरोबर काम करायचं हो ना रिंकू सारखी दुसरी मराठी अभिनेत्री नाही सध्या तरी नक्कीच नाही संजय दादा थँक्यू गावाकडचा कलाकार गावाकडचे कलाकार म्हणून तू खूप नाव कमावलं आहेस असं त्यांचं म्हणणं आहे प्रवीणने विचारलं थँक्यू थँक्यू सांगितलंय का विचारलंय त्यांनी सांगितलंय की असं खूप चांगलं वाटतंय कागर मधील तुमच्या दोघांचं आवडतं गाणं मला तर सगळीच गाणी आवडतात मला गेला सर किती लांब तू आणि दरवळ मामाचा दोन गाणी खूप आवडतात मला तर सध्या आता नागिन डान्स रिंकू नाही सैराटचं एक डायलॉग सैराट प्लस कागर इज इक्वल टू अभय विचारत आहे रिंकू तुला बघायला मूवी नापास झालीस तर काय असं विचारलंय का मला तेवढा आत्मविश्वास आहे की मी 12 महिने नापास नाही जर झालीच मला माहितीये मी होणारच नाही मी अभ्यास केलता विकी म्हणतो एक नंबर आहे कागर थँक्यू धन्यवाद शुभंकर राहुल म्हणतो शुभंकर तुझे ऍक्टिंग छान आहे कीप इट अप राहुल दादा थँक्यू पुन्हा तेच तेच प्रश्न विचारत आहेत लोक आणि कमेंट्स येतातच आहेत खूप छान वाटतंय तुम्ही इतका छान प्रतिसाद देताय इतकं पॉझिटिव्हली बोलताय सिनेमा जाऊन बघताय तुम्हाला काम आवडतंय सगळ्यांचं शुभंकर माझं शशांक सर सगळेच फिल्म आवडतीय गाणी आवडतायत आणि प्लीज अशीच फिल्म बघा ज्यांनी नाही बघितली त्यांनाही घेऊन जा दाखवा आणि असंच प्रेम करत राहा खूप छान वाटतंय हो आम्हाला ना आता खूपच आनंद होतोय म्हणजे मला हा आनंद फिल्म रिलीज व्हायच्या आधी पण होता म्हणजे फिल्म रिलीज झाल्यानंतर पण होतं त्या क्षणाला होता पण आता तुमच्याकडून ती पावती मिळते ना तर खूपच मस्त वाटतंय आणि असंच प्रेम करत राहा असंच ना फक्त आता कागर बघाच पण इतर सगळे मराठी सिनेमे नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा तरच मराठी चित्रपटसृष्टी कुठेतरी पुढे जाईल मला असं वाटतं आणि थँक्यू सो मच आज तुम्ही आमच्याबरोबर बोललात थँक्यू